हळूहळू प्रेक्षक आपल्याला जॉईन होत आहेत, पण मी आहे आत्ता मुंबईमधल्या बीकेसी मैदानावर आणि एक वाक्य जे इथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ते आहे बाळासाहेब ठाकरेंच्या सहीसह, ते आहे मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। मी पुन्हा एकदा सांगते की जिथं आज शिंदे सरकारचा दसरा मेळावा होणार आहे तिथे एक वाक्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ते आहे मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। ज्या कारणासाठी हे सरकार स्थापन झालं त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य इथे निवडण्यात आलेलं आहे, रादर ठळक दाखवण्यात आलेलं आहे आणि मी आलेली आहे याच मुंबईमधल्या बीकेसी मैदानावर जिथे पुढच्या काही तासांमध्ये एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपलं भाषण करणार आहेत आणि त्यांचे मुद्दे हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत। मी तुम्हाला स्टेजची सगळी ही व्यवस्था दाखवते। आत्ताच्या घडीला ही सगळी व्यवस्था लावणं सुरू आहे, तुम्ही बघू शकता पांढऱ्या रंगाच्या खुर्च्या आहेत ज्याच्यावरती व्हीआयपी सगळे मंत्री, राज्यामधले सगळे राजकीय महत्वाचे जे शिंदे गटासोबतचे नेते आहेत ते सगळे इथे बसणार आहेत। अशा पद्धतीने ही सगळी स्टेजवरची व्यवस्था आता आपण बघतोय बीकेसी मैदानावरनं, हे सगळं लाईव्ह तुम्ही बघताय बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवरनं। जवळपास 2 लाख लोक या दसरा मेळाव्याला येणार आहे अशा पद्धतीचा अंदाज हा दर्शवला जातोय। हा सगळा पुढचा तुम्ही नजारा बघताय, केशरी सगळे भगवे झेंडे लावलेले आहेत, त्यावरती शिवसेनेचं शिवधनुष्य लावलेलं आहे। ज्या शिवधनुष्याचा वाद आता सुरू आहे, जो कोर्टामधून आता निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे, ते शिवधनुष्य तुम्हाला इथे अनेक झेंड्यांवरती दिसेल। अशा पद्धतीची सगळी बैठक व्यवस्था आहे, सुरुवातीला पुढे व्हीआयपी साठी पोच ठेवलेले आहेत, त्यानंतर पुढे पांढऱ्या रंगाच्या खुर्च्या आहेत आणि त्याच्या पुढे मग वेगवेगळ्या तालुक्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्याच्या पुढे महाराष्ट्रातून येणारे विविध भागातून येणारे लोक, अशा पद्धतीने हे सगळं ठेवण्यात आलेलं आहे। प्रचंड मोठी ही सगळी व्यवस्था आहे आणि आज सकाळपासूनच जोरदार तयारी सुरू आहे। मंडप व्यवस्था जवळपास पूर्ण झालेली आहे, शेकडो पोलीस या ठिकाणी आता सध्या या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेत आहेत। एकनाथ शिंदेच्या शिंदे सरकारचा हा पहिला दसरा मेळावा आहे, शिवसेनेची भेट झाल्यानंतरचा पहिला दसरा मेळावा आणि प्रचंड अशी तयारी शिंदे गटाकडनं करण्यात आली आहे। मी पुन्हा एकदा दाखवते की कशा पद्धतीचं हे स्टेज आहे। स्टेजवरती जे 2 फोटो शिंदे सरकारकडनं वारंवार हायलाईट केले जातात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांचे फोटो आहेत। मध्ये शिवसेनेचा ठाण्या वाघ दाखवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार हे वाक्य या दसरा मेळाव्यासाठी घेण्यात आलेलं आहे। गर्व से कहो हम हिंदू रे, हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जो अजेंडा आहे तोच आमचा अजेंडा राहणार आहे। तुम्ही बघू शकता की सुरक्षेची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, डॉग स्क्वॉड आलेला आहे आणि डॉग स्क्वॉड कडनं वारंवार ही तपासणी सुरू होतीये। कुठल्याही पद्धतीचा रिस्क आता कोणी घेत नाहीये, सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाते। हे डॉग स्क्वॉड आता सगळी तपासणी करतय। बीकेसीच्या मैदानावरचा हा सगळा आढावा आहे, इथे सगळे व्हीआयपी व्हीव्हीआयपी बसणार आहेत, त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कुठलीही छोटीशी सुद्धा चूक होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे तयारीत दिसतंय। मी जसं मगाशी सांगितलं तशाच पद्धतीने पोलीस प्रशासन, शेकडो पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। संध्याकाळी साधारणपणे हा दसरा मेळावा सुरू होणार आहे, पण आता नागरिक यायला सुरुवात झालेली आहे, श्रोते यायला सुरुवात झाली आहे, कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे। ही जर मधली रांग जर तुम्ही बघत असाल तर या मधल्या रांगेमध्ये आता हळूहळू गावोगावच्या ज्या गाड्या आहेत त्या आता पोहोचलेल्या आहेत आणि त्यातनं लोक यायला सुरुवात झालेली आहे। निश्चितच कशा पद्धतीने या दसरा मेळाव्याला गर्दी होणार, कशा पद्धतीने महाराष्ट्रातनं प्रतिसाद मिळणार यावरती अनेक राजकीय गणित अवलंबून आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावरती गर्दी होण्यासाठी आज ही सगळी तयारी सुरू आहे। शेकडो लोकांचं, लाखो लोकांचं रादर जेवण इथे बनतंय, कोणालाही कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये अशा पद्धतीची ही सगळी तयारी शिंदे आणि शिंदे गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होती आहे। काही वेळापूर्वीच आमदार संतोष बांगर यांनी या भागाची पाहणी केली, नेते सुद्धा येऊन बघून जात आहेत, व्यवस्था बघून जात आहेत। आज तो डायस असणार आहे आणि ज्या डायसवरनं एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलणार आहेत, ही जी सगळी तयारी आहे ही आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि संध्याकाळनंतर जसं जसं सूर्य मावळेल तसं तसं ह्या दसरा मेळाव्याचं स्वरूप जे आहे ते अधिकाधिक तीव्र होत जाईल आणि मग महाराष्ट्रामधनं अर्थात शिवतीर्थावरनं उद्धव ठाकरे आणि इथनं एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे। पण तूर्तास तरी इथली बीकेसीवरची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्याकडे आलेली आहे, स्टेज तयार आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये कार्यकर्ते सुद्धा यायला सुरुवात होईल। या संबंधीचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू, पण त्यासाठी तुम्ही
सरकारनं आणि सकाळ फॉलो करायला विसरू नका.